हेलो स्टूडेंट्स, नाउ वी विल सी, आज अपन बोगया प्रॉब्लम्स विच डिपेंड्स ऑन ओहम्स लॉ। ठीक है, या आधी अपन कन्वर्जन्स म्हणजेच युनिट अँड कन्वर्जन्स प्रॉब्लेम्स बघितलेले आहे। फर्स्ट बघतोय, इफ 6.3 होल्ट बल्ब ड्रॉज 0.3 एम्पियर, कैपिटल एम इज एम्पियर करंट, फाइंड द रेजिस्टेंस ऑफ द बल्ब। म्हणजे काय, आपल्याला दिलेल्या टर्म्स काय आहेत, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, आपण स्टार्टिंगला काय लिहितो, गिवन टर्म्स। ओके, गिवन टर्म्स काय आहेत, बल्बचं व्होल्टेज किती आहे हे बघा, दिलेल्या टर्म्स काय आहे, आपल्याकडे बल्ब आहे ज्याचं व्होल्टेज 6.3 आहे आणि त्याच्यामधून करंट फ्लो किती होतो, 0.3 एम्पियर करंट, म्हणजेच व्ही इज इक्वल टू 0.3 व्होल्ट। करंट आय इज इक्वल टू 0.3 एम्पियर, हे किती आहे, सॉरी 6.3 व्होल्ट व्होल्टेज आहे बल्बचं आणि करंट फ्लो होणारा किती आहे, 0.3 बाय ओहम्स लॉ। काय म्हणते ओहम्स लॉ, काय सांगतो, व्ही इज इक्वल टू आय आर, राईट। सो व्हॉट वी वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे, तर आर इज इक्वल टू काय, क्वेश्चन मार्क, म्हणजेच आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय। देअरफोर आर इज इक्वल टू, व्हॅल्यूज आहेत त्या ठेवायच्या, 6.3 अपॉन 0.3। वी कॅन मल्टीप्लाय इट बाय 10, आपण 10 ने याला मल्टीप्लाय करू शकतो। ठीक आहे, सो आन्सर विल बी काय येईल, इंटू टेन करूया, म्हणजेच काय होईल, 63 अपॉन 3, 3 2 जा 6, 3 1 जा